बातम्या। मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान जरांगेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवरून संभ्रम निर्माण झालाय आणि यावर आज मनोज जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावर महायुतीच्या सगळे खासदार आणि आमदारांची बैठक पार पडली। लोकसभा निवडणुका महायुतीत लढायच्या असून आपल्या सगळ्यांमध्ये समन्वय ठेवा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यात। तर मंत्रालयामध्ये सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची सुद्धा माहिती मिळते। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्या विरुद्ध मालेगावच्या जिल्हा अपर सत्र न्यायालयात मानहानीचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी संजय राऊत आज कोर्टात हजर राहणार आहेत। अॅग्रो कंपनीच्या शेअर्समध्ये 178 कोटींचा घोटाळ्याचा केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्यानं दादा भुसे यांनी त्यांच्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला। भुसावळ पालिकेनं शहरामध्ये राबवलेल्या 8 कोटी रुपयांच्या कामांमध्ये प्रत्येकी 6 ते 7 निविदा आल्यात, मात्र या प्रकरणी कार्यकर्त्यांकडून एकनाथ खडसे यांना चुकीची माहिती देण्यात आल्यानं ते पालिकेमध्ये आले असा दावा भाजप नेते युवराज लोणारी यांनी केलाय। तसंच निविदा मॅनेज केल्याचा आरोप सुद्धा हास्यास्पद असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय। सुप्रिया सुळे यांचं बोलणं मांडुळासारखं दुटप्पी असल्याचा टोला शिवसेना प्रवक्ता ज्योती वाघमारे यांनी लगावलाय। मागील 8 ते 9 दिवसांपासून भ्रामक विधान करून महाराष्ट्र पेटवण्याचं स्वप्न सुप्रिया सुळे पाहत होत्या आणि ते धुळीस मिळाल्यानं मग बेछूट आरोप त्यांच्याकडून करण्यात येत असल्याचा आरोप वाघमारे यांनी केलाय। नवी मुंबई मेट्रोचं लोकार्पण कधी होणार याची प्रतीक्षा सगळ्यांनाच आता लागून राहिली आहे। अशात बेलापूर इथं मेट्रो स्थानकावर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। तर यावेळेस खासदार राजन विचारी उपस्थित होते आणि नवी मुंबई मेट्रोबाबत लवकर निर्णय न झाल्यास मोठं जनआंदोलन उभारलं जाणार असल्याचा इशारा यावेळेस देण्यात आलाय। तर रायगड जिल्ह्यामध्ये महाड एमआयडीसी मधील ब्लूजेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये सकाळी लागोपाठ स्फोट झाले। या स्फोटानंतर लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झालेला असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत। तर अजूनही 11 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते आणि या बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालंय, तर कामगारांचा शोध सुरू आहे। तळेगाव आंबी एमआयडीसी मधील जनरल मोटर्सच्या कामगारांचं साखळी उपोषण सुरू आहे। तर या ठिकाणी त्यांनी यावेळेस घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। तळेगाव आंबी एमआयडीसी मधील या सगळ्या कामगारांनी साखळी उपोषणाला 30 ते 35 दिवस त्यांचे झालेत, मात्र सरकार आणि प्रशासन कामगारांकडे लक्ष द्यायला तयार नाही अशी टीका उपोषणकर्त्यांनी केली आहे। आणि सरकारला जाग कधी येणार, कामगारांचा प्रश्न कधी सुटणार असा सवाल उपस्थित होतोय। दिवाळीमधील वाढत्या प्रवाशांची दखल घेत महामंडळानं आपल्या भाड्यात तब्बल 10% हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आणि ही भाडेवाढ 8 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत लागू असणार आहे। रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामं करण्यासाठी मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि रविवारी हार्बर मार्गावर हा मेगा ब्लॉक असेल। तर या कालावधीत सीएसएमटी ते बेलापूर दरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे। हडपसर ते पुणे स्टेशन दरम्यान 3 मार्गिकेच्या कामाचा प्रस्ताव पुणे रेल्वे विभागाकडून देण्यात आलाय आणि त्यासोबत 3 लाईनला घोरपडी येथील कोचिंग डेपोला जोडण्यासाठीचा देखील प्रस्ताव आहे। भविष्यात हडपसर स्थानकावरून रेल्वे सुरू करण्यासाठी देखील 3 लाईन फायदेशीर ठरणार आहे। तर पुणे पिंपरी चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी पुणे महामेट्रोनं सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचं काम हाती घेतलं आणि त्यानंतर मेट्रोचे नवीन मार्ग करण्यात येणार असून निगडी ते हिंजवडी अशी नवीन मेट्रो मार्गिका तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं समजतंय। हवामानाच्या बदलामुळे यंदा कापसाचं मोठं नुकसान होऊन 30 ते 35% उत्पादन घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर 2023-24 जागतिक कापूस उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत किरकोळ वाढण्याची अपेक्षा आहे। राज्य सरकारनं रब्बी हंगामामधील पिकांसाठी 1 रुपयामध्ये विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आणि या योजनेत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आलं असल्याची माहिती कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यामधल्या मधुकर साखर कारखान्याचा बॉयलर पेटण्याची आशा संपुष्टात आली आहे।
तर या कारखान्याचा गाळप हंगाम घेण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्जच आलेला नाही, तसंच कागदपत्रांची पूर्तता सुद्धा अद्याप झालेली नाही। मावळमध्ये इंद्रायणी भाताच्या आगारात रब्बी भुईमुगाचं पीक जोमात होत आहे। प्रतिशिर्डी शिरगाव येथील शेतकऱ्यांनी भुईमुगाची लागवड केलेली असून त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आणि त्यामुळे शेतकरी सुखावले। पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये थंडी वाढल्याने संसर्गजन्य आजार सुद्धा वाढलेत। सध्याचं वातावरण विषाणूचा प्रादुर्भाव होण्यासाठी पोषक असल्याने संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढलेत। सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, अंगावर पुरळ येणं, हातांच्या बोटांवर सूज येणं या प्रकारची लक्षणं सध्या रुग्णांमध्ये आढळत आहेत। मुंबई महापालिका आता स्वतःचं वैद्यकीय अभिमत विद्यापीठ सुरू करण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी विशेष सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे। विद्यापीठासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आणि प्रशासनाच्या मंजुरीनंतर पुढील परवानगीसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवास सरासरी 200% महागला आणि सर्वच मार्गावरील विमानांची तिकीटं गगनाला भिडली आहेत। विमानाची मर्यादित उपलब्धता आणि प्रवाशांची वाढती संख्या यामुळे आता विमान तिकिटाचे दर वर्षभरात सीझन नसून चढेच राहिलेले आहेत। तर पिंपरी चिंचवड शहरामधील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। यामध्ये वाहतूक पोलिसांनी जवळपास 6178 अवजड वाहनांवर कारवाई केली आहे, तर 61,71,000 रुपये इतका दंड आकारलाय। रत्नागिरीमधल्या जामगे मोहल्ला इथं एका व्यक्तीच्या घरातील सामानाची नासधूस अज्ञात व्यक्तीनं केल्याचा प्रकार समोर आलाय। सामानाची नासधूस करत दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि यामुळे आता परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर नेरळ माथेरान मिनी ट्रेन आजपासून सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आणि सध्या केवळ अमन लॉन्च ते माथेरान रेल्वे सेवा सुरू आहे। तर पावसाळी वेळापत्रकामुळे नेरळ ते अमन लॉन्च सेवा बंद करण्यात आली होती आणि दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या सर्वसामान्यांना मुंबईलगत पर्यटनासाठी हा एक आणखी पर्याय असणार आहे। नेरळ ते माथेरान, अमन लॉन्च ते माथेरान अशा दोन मार्गावर मिनी ट्रेन धावते। हवेतील प्रदूषणावरून उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासन कामाला लागलं तर मुंबईमधील सर्व प्रमुख रस्ते पाण्यानं धुण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय। वर्दळीचं पदपथ स्वच्छ करून ते पाण्यानं धुण्यास सुरुवात झालेली असून 650 किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे पाण्याने धुतले जात आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासात अडथळा ठरणाऱ्या शेकडो झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे। तर या स्थानकाच्या फलाट क्रमांक 18 प्रवेश केल्यावर कॅफेटेरिया, प्रवाशांसाठी गॅलरी, बसण्याची सोय, वाहनतळासाठी जागा, करमणुकीची सुविधा, फूड कोर्ट, स्थानिक उत्पादनांसाठी जागा, बहुपयोगी मॉल उभारण्यात येणार आहे आणि या भागातील 70 प्रकारच्या औषधी वनस्पती असलेलं उद्यान हटवण्यात येणार आहे। तर दिवाळी आठवडाबरोबर येऊन ठेपल्यानं पुण्यातील बाजारपेठ आता सज्ज झाल्यात। शहरामधील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रोडवर सुद्धा झगमगाट पाहायला मिळतोय। रंगीबेरंगी विद्युत रोषणाईनं लक्ष्मी रोडवरची संपूर्ण बाजारपेठ उजळून निघाली। राणीच्या बागेमधील जय आणि रुद्र या दोन बछड्यांचा आज पहिला वाढदिवस आहे। तर मागील वर्षी 4 नोव्हेंबर रोजी राणीच्या बागेत शक्ती आणि करिश्मा या जोडीनं दोन बछड्यांना जन्म दिला होता आणि आज या बछड्यांना 1 वर्ष पूर्ण होत आहे। तर आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे। तसंच तिथं सेल्फी पॉईंट सुद्धा उभारण्यात येणार असून त्यावर जय आणि रुद्र या बछड्यांची छायाचित्र लावण्यात येणार आहे। येत्या 1 महिन्यामध्ये 121 किलोमीटरचा मुंबई अहमदाबाद महामार्ग सिमेंट काँक्रीट करण्याचं काम सुरू केलं जाईल, तसंच तो 6 पदरी असेल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। विरारमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांनी ही माहिती दिली। अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणाऱ्या अग्निशमन दलात खासगीकरणाचे वारे वाहू लागलेत। तर येत्या काही दिवसांमध्ये अग्निशमन दलाच्या कार्यशाळेत कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी बेरोजगार संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले। अकोल्यामधील भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं वयाच्या 74व्या वर्षी निधन झालंय आणि ते कॅन्सरनं ग्रस्त होते। शनिवारी दुपारी 3 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे। तर शहापूर तालुक्यामधल्या 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार आता थांबलाय। तालुक्यामधील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 43 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका पार पडणार आहेत आणि नांदवळ या ग्रामपंचायतीचा सरपंच बिनविरोध करण्यात आलाय।
जळगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच ग्रामपंचायतीमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्यात आणि येत्या 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पंढरपुरामध्ये टेंभुर्णी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. यंदा प्रथमच 3 पॅनल आमने-सामने उभे ठाकले, त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे आता ग्रामस्थांचं लक्ष लागले. तर भिवंडीमध्ये 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार थंडावला. रविवारी 5 नोव्हेंबरला भिवंडी तालुक्यामधल्या 16 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे आणि त्यामुळे अनेकांनी मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी रॅली सुद्धा काढली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुका तर 52 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी निवडणुका होत आहेत आणि रविवारी यासाठी मतदान होणार असून भाजप आणि ठाकरे गटात अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. इंदापुरामध्ये 6 तर बारामती तालुक्यामधील 31 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. विशेष म्हणजे अजित पवारांच्या काटेवाडी आणि हर्षवर्धन पाटलांच्या बावडा गावातील निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते आणि ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर छत्तीसगडमध्ये नक्षलग्रस्त भागामध्ये 7 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार असून नक्षलवाद्यांनी केलेल्या बहिष्कार आवाहनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या सीमेवर पोलिसांनी आता नाकाबंदी सुरू केली आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार जिल्हा जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र तयार करण्यात येत असून जालन्यामध्ये 15 कुणबी प्रमाणपत्र तयार करण्यात आली आहेत आणि यापैकी 3 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटपही करण्यात आलं. इंदापुरामध्ये मराठा आरक्षणाची मागणी करत हजारोंच्या संख्येनं मशाल मोर्चा निघालाय. जरांगे पाटलांना समर्थन दर्शवण्यासाठी कांदलगावामध्ये शेकडो मशाली पेटवण्यात आल्या. बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर दगडफेक, जाळपोळ आणि प्रचंड हिंसाचार झाला. तर या हिंसाचाराच्या दगडफेकीच्या जाळपोळीच्या घटनेतील व्हिडिओ जे आहेत ते नागरिकांकडे असतील तर त्यांनी पोलीस प्रशासनाकडे पाठवावेत असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केलं. तर मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबानं धाराशिवमध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. यावेळी जरांगेंच्या पत्नी, मुलगी आणि बहीण उपस्थित होत्या. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन कुठल्याही संकटाविना पार पडू द्या अशी प्रार्थना त्यांनी देवीकडे केली आहे. तर मनोज जरांगे पाटलांना Z+ सुरक्षा द्यावी अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धुळ्यामधील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जरांगे पाटलांच्या जीवाला धोका असून त्यांना तातडीनं सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली. रविकांत तुपकरांच्या एल्गार रथयात्रेला 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. शेगावात गजानन महाराजांचं दर्शन घेऊन यात्रेला प्रारंभ होणार आहे आणि सोयाबीन कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे. गोंदियामध्ये आंबेडकर चौकामध्ये सकल मराठा समाजाकडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. तर अकोल्यामध्ये आगार इथं जुलै महिन्यामध्ये पावसामुळे पिकांचं खूप मोठं नुकसान झालं. मात्र या संदर्भात सर्वेक्षण होऊन सुद्धा अजूनपर्यंत मदत मिळाली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करत उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दिवाळीपूर्वी भरपाईची मागणी केली आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेमध्ये कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये गेट टाकण्याच्या प्रश्नावर वादळी चर्चा झाली. कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये गेटची कामं रखडल्यानं सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जळगावात सुरू असलेल्या तृतीयपंथीयांचं राज्यस्तरीय उपोषण मागे घेण्यात आलं. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मध्यस्थीनं उपोषण सुटलंय तर नोकऱ्यांमध्ये आरक्षण तसंच विविध हक्क आणि मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत होतं. जळगावच्या आकाशवाणी चौकात महामार्गावर लोटांगण घालून तृतीयपंथीयांकडून रास्ता रोको करण्यात आला. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत असून यावेळेस एका तृतीयपंथीय उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्यानं इतर आंदोलक हे आक्रमक झाले. तर जालन्यात नंदीग्राम एक्सप्रेस रेल्वेच्या शौचालयात 5 दिवसांचं स्त्री जातीचं अजिवंत अर्भक सापडलंय आणि या अर्भकावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चांगली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. लातूर जिल्ह्यामध्ये 5 दिवसानंतर एसटी सेवा पूर्वपदावर आली आणि पोलीस प्रशासनाच्या सूचनेनंतर एसटी सेवा बंद करण्यात आली होती. तर या काळात एसटीला सुमारे 2 ते 2.5 कोटींचा तोटा सहन करावा लागलाय आणि सोबत प्रवाशांचे सुद्धा हाल झाले. पंढरपुरामध्ये एसटी सेवा पूर्वपदावर आल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. तर मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या 250+ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.
रत्नागिरी शहरामधील मारुती मंदिर इथं पुन्हा एकदा पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. नगर परिषदेचे अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतो. मुक्ताईनगरमधील 54,000 शेतकऱ्यांना फळ पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली. आणि 2022 मध्ये 78,000 शेतकऱ्यांनी फळ पीक विमा काढला होता. यातील प्रलंबित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी विम्याची रक्कम जमा होणार आहे. खामगाव बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केल्यानं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे. सत्ताधारी आमदार आकाश फुंडकर एपीएमसीमधील विकास कामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप होत असून त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं व्यापाऱ्यांकडून खरेदी बंद ठेवण्यात आली. आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच